दरम्यान तूर खरेदी लवकर न केल्यास प्रत्येक मंत्र्याच्या घरी एक ट्रॅक्टर तूर टाकणार असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिलाय. तर सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांना संपवण्याचं त्यांचं धोरण आहे असा घणाघात खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर केलाय. सरकारकडे भरपूर क्षमता असून सरकारचा पैसा अन्य कामाकडे वळवला जातोय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केलाय. तूर त्या शेतकऱ्यांना टाकली ती तूर झाले 2 महिने झाले तर बिचारा वाटच पाहिजे कधी माझं विक्री होईल कधी पैसे भेटल अशा अतिशय वाईट अवस्थेमध्ये आम्ही पाहतो शेतकरी आहे. आणि आता जर अधिक मधात तुरीचे बंदीचे आंदोलन आदेश आले हे जर कायम उठवले नाही तर आम्ही ठरवलंय का इथून डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये मी स्वतः बसणार तूर घेणार आणि ते मंत्र्याच्या घरात घालणार हे शेवटच्या दाण्यापर्यंत विकत घेतले पाहिजे. सरकारची भरपूर क्षमता आहे. सरकारचा पैसा अन्य कामांकरता वापरला जात असताना मग शेतकऱ्यांसाठी म्हणून काय हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आधारभूत किंमत तुम्ही जाहीर केली, मार्केटमधून तूर खरेदी करण्याचा निर्णय तुम्ही जाहीर केला, मग तुम्हाला असं अचानक घुमजाव कसं करता येईल. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचं जे धोरण आहे ते पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. सातत्याने तुम्ही बघाल, दूध व्यवसाय असेल, तुरीच्या डाळीचा भाव असेल, हे सरकारचं जे काही काम चाललं आहे ते शेतकरी आणि शेती संपवायचं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे खरंच महाराष्ट्राचं देशाचं दुर्दैव आहे की ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला वर अन्याय करायची भूमिका हे सरकार सातत्याने करतं आहे.